लंपी हा आजार जनावरातील कोरोना प्रादुर्भावासारखा असून त्यावर उपाययोजना करताना ज्या ठिकाणी उद्रेक झाला त्यावर इलाज करण्यात येईल. नागपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 20 जनावरांना लागण झाली असून त्यापैकी एका बैलाचा मृत्यू झालाय. जिल्ह्यात 10,000 लसीकरणाचे उद्दिष्ट घेतले असून आतापर्यंत 4,000 लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. काल सायंकाळी जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी पत्रपरिषद घेऊन लंपी आजाराबाबत शासनातर्फे सुरू असलेल्या कार्याची माहिती दिली. या आजारावर इलाज असून 100% यातून जनावरे बरी होतात, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र लक्षणे दिसताच लसीकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे जवळच्या पशुसंवर्धन केंद्रात किंवा ग्रामपंचायतीला माहिती द्यावी असे आवाहन केले. त्यासोबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर उपस्थित होते. हा आजार जनावरांपासून माणूस प्रजातीमध्ये पसरण्याची शक्यता नाही अशा पद्धतीचे कोणतेही तथ्य अद्याप मांडण्यात आलेले नाही. जिल्ह्यांमध्ये असणाऱ्या गौशाळा, रस्त्यावरील मोकाट जनावरे यांच्या बाबतीतही प्रशासन लक्ष ठेवून असून अनेक ठिकाणी लसीकरण सुरू करण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने लसीकरण करण्यात येईल. या संदर्भात राज्य शासनाचा 1962 हा टोल फ्री क्रमांक जाहीर करण्यात आला असून नागरिकांना अशा पद्धतीचे जनावर आढळून आल्यास त्याची माहिती ते या टोल फ्री क्रमांकावर देऊ शकतात असेही नागपूरचे जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी सांगितले. लंपी स्किन डिसीज नागपूर जिल्ह्यामध्ये पण या व्हायरल डिसीजचा एंट्री झालेला आहे. तर आतापर्यंत टोटल 20 केसेस आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये डिटेक्ट झालेले आहे. त्याच्यामध्ये हिंगण्या या गावातल्या जुनेवाणी इथे 11 केसेस डिटेक्ट झालेले आहे. त्याचबरोबर सावनेर तालुक्यामध्ये उमरी गावामध्ये 6 आणि बडेगावला 3 असं दोन तालुक्यामध्ये 3 गावांमध्ये टोटल 20 केसेस आपल्या डिटेक्ट झालेल्या आहे आणि एक डेथ झालेली आहे. जुनेवाणी या गावातली एक कॅटलची डेथ झालेली आहे. जसं कोविडमध्ये आपण वॅक्सिनेशन करत होतो त्याच प्रकारे हा जो बिमारी आहे हे व्हायरसनी फैलते आणि याला पॉक्स व्हायरस आपण असं म्हणतो, कॅप्री पॉक्स व्हायरस. आणि हा बोवाईन म्हणजे गाय बैल आणि छोट्या प्रमाणामध्ये म्हशीमध्ये दिसून येतो. तर मेनली आपला टार्गेट याच्यामध्ये मिल्च ॲनिमल्स म्हणजे बोवाईन टाईप ऑफ ॲनिमल्स याच्यामध्ये आपण मिल्च ॲनिमलमध्ये हा बिमारी पसरत असतो आणि ॲनिमल टू ह्युमन हे झोनोटिक नसल्यामुळे माणसाला याच्यामध्ये घाबरण्याची गरज नाही, त्यामुळे हे प्राण्यांमधून माणसामध्ये जात नाही बिकॉज इट इज नॉट अ झोनोटिक. याच्यामध्ये दोन गोष्टी आहे, टू प्रिव्हेंट अ स्प्रेड दुसऱ्या जनावरांमध्ये पसरण्यापासून प्रतिबंध आणि ज्यांना ऑलरेडी झालेलं आहे त्यांना ट्रीटमेंट. तर याच्यामध्ये प्रिव्हेंशन करण्यासाठी ज्या गावामध्ये केस दाखल झालेली आहे त्याला आपण एपिसेंटर असं म्हणतो आणि त्याच्या 5 किलोमीटरमध्ये जेही गावं येतात आणि त्या गावांमध्ये जेवढेही दुधाळ जनावरं आहे त्यांना आपण गोट पॉक्स वॅक्सिन या वॅक्सिननी आपण त्यांना इनॉक्युलेट आपण करतो. तर जवळपास आपल्याला ह्या 3 केसेसमुळे या 3 गावांमध्ये जवळपास आपल्याला 10,000 प्राण्यांना वॅक्सिनेशन करायचं होतं. काल आणि आज मिळून जवळपास आपले 3632 आपण ऑलरेडी वॅक्सिनेशन करून चुकलेलो आहे. आपल्याला शासनाने 10,000 डोजेस उपलब्ध करून दिलेले आहे आणि ज्या जिल्ह्यांमध्ये अद्यापर्यंत या बिमारीची एंट्री झालेली नाही तिथेहून वॅक्सिन आपण ते द्यायला तयार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये वॅक्सिन उपलब्ध होणार आहे. आणि या प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोविडसारखं याचं मॅनेजमेंट झालं पाहिजे, त्याच्या अनुषंगाने सगळे पावर जिल्हाधिकारी आणि सीओंना याच्यामध्ये देण्यात आलेले आहे. टू प्रिव्हेंट अ डेथ हे आपलं महत्त्वपूर्ण आमचा एकच उद्देश आहे, त्यामुळे वॅक्सिनेशनवर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.